नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं विनिंग एज या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजचा हा हे लेक्चर घेण्यामागचा आपला उद्देश एवढाच आहे की MPSC राज्यसेवा या एक्झाममार्फत कोणत्या कोणत्या पोस्टसाठी भरती करण्यात येते किंवा ह्या एक्झामतर्फे कोणत्या कोणत्या पदांसाठी एक्झाम घेण्यात येते याची माहिती घेण्यासाठी आज आपण हे लेक्चर कंडक्ट करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा विनिंग एज या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवर. तर मुळात MPSC ही राज्यसेवा या एक्झामतर्फे क्लास 1 आणि क्लास 2 या पदांसाठी भरती करण्यात येते. तर MPSC तर्फे क्लास 3 या पदांसाठी देखील भरती करण्यात येते, पण ते एक्झाम जी असते ती सेपरेट एक्झाम्स घेण्यात येते त्या पदांसाठी. आणि राज्यसेवा एक्झाम यामार्फत क्लास 1 आणि क्लास 2 या पदांची एक्झाम होते. तर आता आपण पाहूयात क्लास 1 आणि क्लास 2 यामध्ये कोणत्या पोस्ट येतात, कोणत्या पोस्ट इन्क्लूड होतात यामध्ये. तर आपण सुरुवातीला पाहूयात क्लास 1 पोस्ट. तर पहिली क्लास 1 पोस्ट आहे डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी. की मुळात या एक्झामसाठीच किंवा या पदासाठीच ही एक्झाम जास्त फेमस असते डेप्युटी कलेक्टर. दुसरी पोस्ट आहे डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, DYSP, ज्याला आपण उप पोलीस अधीक्षक असे पण म्हणतो. तिसरी पोस्ट आहे असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स. चौथी पोस्ट आहे नेक्स्ट इज डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आणि नेक्स्ट इज डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ह्या सध्या आपण पाहतो या क्लास 1 पोस्ट आहे. आपण पुढील क्लास 1 पोस्ट पाहूयात. सुपरिटेंडंट स्टेट एक्साइज डिपार्टमेंट, एक्साइज डिपार्टमेंटसाठी असते ही. नेक्स्ट वन इज ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, BDO. खेड्यांमध्ये वगैरे राहण्यामुळे ही पोस्ट माहीत असते बऱ्यापैकी, BDO, ज्याला की आपण गट विकास अधिकारी म्हणतो. ही पण एक क्लास 1 क्लास 8 पोस्ट आहे. नेक्स्ट इज फिनान्स ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस ग्रुप A, ही पण क्लास 1 पोस्ट आहे. चीफ ऑफिसर नगरपालिका नगर परिषद, चीफ ऑफिसर नगरपालिका और नगर परिषद, ही पण क्लास 8 पोस्ट आहे. अँड नेक्स्ट इज तहसीलदार, तहसीलदार ही पण क्लास 8 पोस्ट आहे. या झाल्या सर्व क्लास 8 क्लास 1 पोस्ट. तर आता आपण पुढील पोस्ट पाहूयात क्लास 2 साठी कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत याची माहिती घेऊयात. क्लास 2 पोस्ट नंबर 1 इज ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. पहिली पोस्ट आहे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, BDO, जी आपण मगा पाहिली होती BDO, पण ती क्लास 1 होती, क्लास 2 पोस्ट ही BDO's, पण क्लास 2 पोस्ट. नेक्स्ट इज चीफ ऑफिसर नगरपालिका किंवा नगर परिषद, क्लास 2 पोस्ट आहे ही पण. तिसरी पोस्ट आहे मंत्रालय सेक्शन ऑफिसर. चौथी पोस्ट सब रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज, क्लास 2 पोस्ट आहे ही. अँड नेक्स्ट इज तालुका इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स, TILR म्हणून ही पोस्ट ओळखण्यात येते. नेक्स्ट इज सहावी पोस्ट आहे डेप्युटी सुपरिटेंडंट स्टेट एक्साइज डिपार्टमेंट. नेक्स्ट पोस्ट इज फिनान्स ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस ग्रुप B पोस्ट आहे. असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर, 8 पोस्ट आहे असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर, ARTO किंवा RTO म्हणून जी पोस्ट ओळखली जाते ही पोस्ट. आणि नेक्स्ट पोस्ट आहे नायब तहसीलदार, हे पण आपल्या सर्वांना माहीत असेल. ही पण नायब तहसीलदार ही क्लास 2 पोस्ट आहे आणि तहसीलदार ही क्लास 1 पोस्ट आहे, लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या झाल्या राज्यसेवेतर्फे ज्या देण्यात येणाऱ्या पोस्ट झाल्या या सगळ्या, या पोस्टसाठीची राज्यसभा एक्झाम होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा, आणि आवडल्यास आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि विनिंग एज स्टडीज या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलचे अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा विनिंग एज स्टडीज या आपल्या चॅनलला. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी कोणी आपल्या या चॅनल आता आणखी सबस्क्राईब केले नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करावे. मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तरी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.